नमस्कार। सध्या कोरोना संकटाने राज्य आणि देश ग्रासून गेलेला आहे, त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपली जी परीक्षा होणार होती ती अनिश्चित काळासाठी समोर ढकलण्यात आलेली आहे। परंतु या सर्वांना घेऊन विद्यार्थी परेशान आहेत, विद्यार्थी हवालदिल झालेले आहेत। एकंदर त्यांना जे वर्तमानपत्रामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रकाशित होत आहेत, आता वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करत असतो, तो काही जी आर नसतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या वर्तमानपत्रावर विश्वास ठेवू नये मी असं त्यांना आवाहन करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न आहेत ते त्यांनी मला पाठवले। प्रश्न काय आहेत की परीक्षा होणार की नाही होणार, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, किंवा सरळ काही वर्तमानपत्रामध्ये असंही छापून आलेलं आहे की विद्यार्थ्यांना समोरच्या वर्गामध्ये डायरेक्ट वरपास करण्यात यावं। ते या सर्व प्रश्नांना घेऊन किंवा काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहेत त्यांना सुद्धा टेन्शन आलं की आपलं एक वर्ष जाणार की काय, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत आणि ते गोंधळून गेलेले आहेत। नेमकं काय होणार, लॉकडाऊन संपल्या पेपर होणार की नाही होणार, एकंदर सर्व प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी मी आपले जे विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता युनिव्हर्सिटी डीन डॉक्टर प्रदीप इंगोले साहेब यांच्याशी फोनवर बातचीत केली। फोनवर बातचीत केल्यानंतर जे विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न होते मी सरांना फोनवर विचारले, सरांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक फोनवर उत्तरं देण्यात आलेली आहेत। सर्व पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे, परीक्षा होणार नाही होणार, या सर्व प्रश्नांची सरांनी उत्तरं दिलेली आहेत। तो जो कॉल रेकॉर्ड मी 10 मिनिटाचा केलेला आहे तो सर्वच्या सर्व तुमच्यासमोर मी सादर करणार आहे, तोच तुम्ही ऐका। थर्ड इयर म्हणजे गिरीश पारधी नावाच्या विद्यार्थ्याचा एक हे प्रश्न आहे कि जो ऑनलाईन परीक्षेचं जे पेपरवर आलं, पेपर बरेच वर्तमानपत्रामध्ये आलं, तर ऑनलाईन परीक्षा होणार का? नाही, आपल्या ऑनलाईन नाही होणार आहे, आपल्या परीक्षा रिटर्न मध्येच होईल, कारण ऑनलाईन साठी सगळी व्यवस्था नाही आहे। हा, त्यावर जोडून प्रश्न म्हणजे की बरेच विद्यार्थी म्हणणं असं आहे की एकंदर पूर्ण खेडेगावामध्ये विद्यार्थी राहतात तर नेटवर्क तिथं नाहीये, तर ते पॉसिबल होणार नाही? नाही, ते तर बरोबर आहे, नेटवर्क नाही ती आपण विचारात घेतलेलंच आहे। आणि आता आपले 3 महिन्यानंतर काय डिसिजन होते, 4 महिला आमच्या सगळ्या डीनची मिटिंग आहे, त्यानंतरच पॉलिसी अशी ठरेल किंवा किती पिरियड समजा उठवल्या गेलं, रेड झोन, ग्रीन झोन, हे सगळे झोनचा विचार करून मग आम्ही 4 तारखेनंतर याच्यावर ठरवणार आहे। पण शक्यतो परीक्षा ही याचीच राहील, आपली रिटर्न एक्झामच राहील, ऑनलाईनची कारण फॅसिलिटी नाही आपल्याजवळ तेवढी। ठीक आहे सर। आणि जे थर्ड इयर पर्यंत एक पेपर मध्ये न्यूज आली होती, थर्ड इयर पर्यंत जे विद्यार्थ्यांना वरपास करण्यात यावं अशी जी चर्चा आहे, त्याबद्दल काय? नाही, अद्याप काही त्याच्यावर निर्णय नाही आहे, समोर करण्याचा अद्याप काही निर्णय आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर सर, नागेश चव्हाण नावाचा विद्यार्थी आहे थर्ड इयरचा, त्यानं विचारलं की एकंदर जी परिस्थिती दिसते की बो नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 म्हणजे जवळपास सप्टेंबर पासून ते सुरू होणार आहे, तर मग जे 7 सेमिस्टर आहे आता जे थर्ड इयरला विद्यार्थी आहेत त्यांचा नवीन सिलेबस आहे, तर ते 15 कमिटीच्या अहवालानुसार त्यांचा जो रावे आहे तो 3 महिने इंडस्ट्री आणि 3 महिने फील्ड वर्क आहे, तर मग त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील काही होतील का या कोरोना लॉकडाऊनमुळे? त्याच्यामुळे त्याला कर्टेल करून अटॅचमेंट द्यावं लागेल कुठे ना कुठे, हे देऊ। पण ही सगळी पोझिशन कशी आहे की डिपेंड अपॉन द सिच्युएशन, 4 तारखेनंतर आपल्याला जर सिच्युएशन मिळाली तर आपण तसे करू 7, कारण सध्याच काही आपल्याला एकदम डायरेक्ट प्लेसमेंट नाही करता येणार ना, पोरं आल्याबरोबर 7 चे बरोबरसाठी, तर त्याच्यासाठी काही ऑल्टरनेटिव्ह काढता येईल। काही समजा विद्यार्थी असेल आपल्या फार्मवर किंवा कॅम्पसमध्येच कुठेतरी अटॅच ठेवता येईल वेगवेगळ्या स्टेशनला किंवा त्या कॉलेजला। आणि परत त्याच विद्यापीठाचा दुसरा प्रश्न असा आहे सर, सोशल डिस्टन्सिंगचं ते मेंटेन राहावी म्हणून आपलं विद्यापीठ आणि वसतिगृह जे म्हणजे पूर्ण आपले कॉलेज आहे त्यामध्ये काही उपाययोजना करणार, त्याविषयी काय उपाययोजना करणार? उपाययोजना करू ना आपण त्याप्रमाणे, सोशल डिस्टन्सिंग जे आहे समजा तो पिरियड जर राहिला तर आपण परीक्षेच्या याच्यामध्ये जसं अंतर ठेवतो त्याच्यापेक्षा जास्त, आपण 3 फुटाचं जे अंतर आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर ठेवून आपण परीक्षेची व्यवस्था करू, क्लासेस ती तशी फार जे करता येईल त्याप्रमाणे करू आपण, आणि मेंटेन करावंच लागेल। हा हा, बरोबर। आणि दुसरा विषय म्हणजे परत मागे पेपर मध्ये बातमी आली होती की 2 सेमिस्टरचे पेपर ऍट अ टाइम एकदाच घेण्यात यावे, तर त्याच्यावर विद्यार्थी घाबरलेत, नेमकं काय विषय? नाही, तुम्ही बातम्यावर काही हे नका करू, जोपर्यंत विद्यापीठाकडनं अधिकृत अशी बातमी येत नाही एमसीआर कडनं म्हणजे जे आपलं बोर्ड आहे त्याच्याकडनं किंवा विद्यापीठाकडून, तोपर्यंत अशा बातम्या आता काय असं आहे, UGC आहे, ICAR आहे या वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्या ज्या बातम्या येतात त्याचाच आधार हे धरल्या जाते, पण ते आपण त्यांचे विचार लक्षात घेऊन आपल्याला काय सुटेबल असेल त्याप्रमाणे आपण करू। अशा दोन्ही परीक्षा एकदम न घेता येणार नाही, ते आपण सिच्युएशन नुसार घेऊ।
ठीक आहे सर. आणि जे 5 मे पासून म्हणजे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की 5 मे पासून तयारी ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत विद्यापीठांना की पेपर होऊ शकतात. नाही, ते ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीचे निर्णय आहे, ते आपल्याला ते लागू होत नाही. कारण ते उच्च शिक्षणचे जे हे आहे ते आपण फक्त त्यांच्या डायरेक्टिव्ह घेऊ शकतो की जर समजा त्या ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीने 5 मे पासून तयारी केली तर आपण तशी तयारी करून घेऊ. बरोबर. हंड्रेड पर्सेंट आपण आपल्याला लागू. आता त्यांच्या ह्याच्यात कसे काय ऑनलाईन कोर्सेस आहे किंवा त्यांच्या जो एवढी फॅसिलिटी असेल तर ते ऑनलाईन परीक्षा घेऊ शकेल. आपल्या जो नाही आहे मग आपण आपल्या पद्धतीने परीक्षा घेऊ. बरोबर. आणि परीक्षा घेताना मग टाइम टेबल बनवताना आपण जे पहिले गॅप देत होतो 1 दिवसाची 2 दिवसाची किंवा काय सिच्युएशन तशा न करता आपल्याला लगेच एक 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 हे करता येईल. हा हा. तर आणि 1 ते 17 एप्रिलला एक निर्णय होणार होता, एक कुलगुरूंची एक व्हिडिओ कॉन्फरन्स होणार होती सर, मग त्याच्यामध्ये काय ठरलं? नाही, त्याच्यामध्ये होती तर गव्हर्नर ऑफिसची मीटिंग होती ना, तर त्यांनी ते सांगितलं की बाबा याला कसं तुम्ही फेस करता, त्याप्रमाणे विद्यापीठांना जे ऑनलाईन जे काही अव्हेलेबल करून देता येईल स्टडी मटेरियल हे करून त्यांना ज्या काही डिफिकल्टीज आहे त्या तुम्ही सॉल्व्ह करा, तर मग आपल्या अग्रिकल्चर मधलं आणि त्यांच्यामध्ये फरक पडतोय. आपले जे बरोबर हे जे लोक आहे आणि आपलं कसं आपलं सगळे जे कोर्सेस आहे हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. हो सर, नुसतं थेरॅटिकल आपल्याला चालत नाही ना, कोर्स कम्प्लीट करताना प्रॅक्टिकल होणं हे होणं. तर ते जनरल डायरेक्टर होते, त्यांनी पुन्हा ती विनंती केली होती की एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी वा या मध्ये किती हेल्प करता आलं तर ते ऍडमिनिस्ट्रेशनला सपोर्ट करावं वगैरे अशा बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि सर परत म्हणजे NSUI म्हणजे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया यांनी, म्हणजे मी तुमचं मत याच्यावर विचारतो तुम्हाला, की नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाने एक कृषी मंत्र्यांकडे एक मागणी केली होती की कृषी विद्यार्थ्यांना जवळपास थर्ड इयर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, तर याच्यावर तुमचं मत काय? नाही, आपल्याला तसं देता येत नाही. आपल्याला जे पुढच्या वर्षात परवानगी अशी नाही देता येत, चारही विद्यापीठाचा आपला निर्णय होईल त्याच्यानंतर होईल. आपली पॉलिसी आणि त्यांच्या पॉलिसीमध्ये फरक आहे. हा नाही, ते पॉलिसीमध्ये फरक आहे, बट मी तुमचं मत विचारतो की एकंदर असं होऊ शकतं का, केलं जाऊ शकतं का? नाही, एकदम असं प्रमोट नाही करता येईल ना, काही ना काही त्याला अल्टरनेटिव्ह किंवा एक्झामच्या मधून जाऊनच हे करता येईल. ठीक आहे, कंडेन्स कोर्स करता येईल, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 1 महिन्याने परीक्षा घेता येईल मागची जी राहिलेली आहे. काहीतरी जसे आपण सप्लिमेंटरी एक्झाम घेतो की नाही, काहीतरी इव्हॅल्युएशन करता येईल किंवा मागचा त्याचा CGPA हे असेल त्याच्यावर इव्हॅल्युएशन ते सगळं ठरेल नंतर. तशी सिच्युएशन आली त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे एकंदर आता तुमच्या बोलण्यात स्पष्ट होतं की व्हिडिओ म्हणजे परीक्षा 100% होणार विद्यापीठात. परीक्षा तर होणारच पण त्या कशा होईल ते आत्ताच नाही सांगतात. 5-4 मेला जेव्हा क्लिअर होईल आपल्याला त्यावेळेस आपण ठरवू परीक्षा कशा घेतल्या जाईल. आता काही विद्यार्थ्यांचा असा विषय सर की जे 4th सेमला आहेत किंवा 6th सेमला आहेत, तर 4th सेमच्या विद्यार्थ्यांचे जे सेकंडचे बॅक आहेत किंवा 6th सेमच्या विद्यार्थ्यांचे 4th चे बॅक आहेत, तर मग ते विद्यार्थी घाबरले कारण की आता हा जो पिरियड पुढे गेलेला आहे मग त्यांना परत आता ते काही त्यांचं जे DC होण्याचं असतं समजा जर थर्ड म्हणजे 5th सेमला तर ऍडमिशन घ्यायचं, त्याच्यात काही निर्णय घेता येईल ना. सिच्युएशन असेल त्याच्यासाठी वेगळा निर्णय घेता येईल. बॅक राहिले तर एक्झामिशन देता येईल किंवा पर्टिक्युलर वर्षामध्ये ती एक्झामिशन त्या आपण जे पेपर घेणार त्या पेपरच्या दरम्यान ते एक्झामिशन देण्यात येईल, परंतु जो वेळ वाढलेला आहे पुढे गेल्यानंतर तर मग ते रिझल्टचा असतो की बघा हा रिझल्ट आता 2-3 महिन्यांना लागेल, परंतु मग त्यांना त्या पुढच्या सेमिस्टरला आपण कंटिन्यू ठेवणार का की मग ते DC होतील ते अशा क्रमात? मी तेच म्हणत आहे ना, जो तुम्हाला रायडर आहे त्या रायडरचा सुद्धा विचार केला जाईल ना. एकदम सगळे प्रश्न एकाच वेळेस हे नाही होणार. बरोबर. आता पहिले आपल्याला या लोकांची परीक्षा कशी घेतली जाईल याचा विचार पहिले करायचा आहे आणि पुढचं मात्र आपलं सेमिस्टर आपल्याला कंडेन्स करून या आताची परीक्षा कशी घेता येईल ते पहिले पाहावं लागेल. 6 महिन्याचं सेमिस्टर आपल्याला 4 महिन्यातच करावं लागेल पुढचं. पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला या परीक्षा आटपून घेता येईल. ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्याचाही विचार केला जाईल. ते सिच्युएशन नुसार तसे वेगवेगळे निर्णय आपण घेऊ. बरोबर. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आता जे 3 मेला लॉकडाऊन संपणार आहे
तर मग 3 मे नंतर समजा जर आता आपण जर बघितलं तर बुलढाणा इकडे किंवा आपली जे कॉलेज आहेत म्हणजे अकोला पण नागपूर सोडलं, नागपूर हे रेड झोन मध्ये सध्या, नागपूरमध्ये रुग्णांची संख्या ही 124 वरती गेलेली असं वाटतं, म्हणजे असं हे आहे. तर अकोला किंवा जे बाकीचे कॉलेज आहेत यांच्या म्हणजे बुलढाणा असेल तर यांच्या आता वाशिम म्हणजे जे कॉलेज आहेत ते यांची एकंदर संख्या रुग्णसंख्या एकदम झिरोवर आलेली आहे. तर मग असं वेगळं नियोजन असेल का नागपूरसाठी आणि अकोल्यासाठी? परीक्षा एकाच वेळेस होईल, सगळे झोन मधून हे क्लिअर झाल्याशिवाय होणारच नाही, ते पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय पेपर होणारच नाही. पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय एकाची परीक्षा आता घ्यायची, एकाची नंतर घ्यायची, आणि हे सेंट्रल एक्झाम होते ना आपली तिथे, बरोबर तोही विचार केला जाईल. कारण आता बरेचसे 3-4 जिल्हे अजूनही रेड झोन मध्ये आहे, ते निर्णय त्याच्यानुसार होईल. हे सगळ्या सिच्युएशन आपल्याला 4 मे नंतर थोडं क्लिअर होईल काय पोझिशन येते त्याच्यावर. नाही मीही विद्यार्थ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण मग ते कोणी काही कात्रण टाकतं पेपरचं वर्तमानपत्राचं आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कन्फ्युज होतात. तर म्हणून मी तुम्हाला हा एक कॉलवर एक छोटीशी मुलाखत की भाई आपण एक काम करा, आमचे चेअरमन जे फरांदे साहेब आहे की राऊरीचे डीन, त्यांचा आज अॅग्रोवन मध्ये जे आलेले बातमी ती पण वाचा, त्याच्यातही त्यांनी परीक्षा होणारच म्हणून म्हटलेलं आहे. आणि आलं सर माझ्याकडे ते आमचं कॉमनच डिसिजन राहणार, इंडिव्हिज्युअल मी एकटा डिसिजन नाही घेऊ शकणार, तरी युनिव्हर्सिटी मध्ये सगळेजण डिसिजन घेतील आणि त्याप्रमाणे होईल. ठीक आहे सर. ठीक आहे ठीक आहे सर, आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ओके. तर एकंदर सरांनी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे आता एकंदर कोणत्याही अफवेवर कोणत्याही वर्तमानपत्रातल्या बातमीवर विश्वास न ठेवता एकंदर सरकारचा जो जीआर येईल त्यावर आपण विश्वास ठेवूया. लॉकडाऊन संपल्यानंतर जे काय होणार आहे ते होणार आहे, तोपर्यंत आपण शांत राहूयात. परंतु मित्रांनो मला माहिती आहे हा व्हिडिओ पूर्ण विद्यापीठामध्ये विद्यापीठातल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये पोहोचलेला आहे, प्रत्येक महाविद्यालयातल्या मुलाच्या मुलीच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. पण व्हिडिओ बघताना मी तुम्हाला एक विनंती करतोय, तो स्क्रीनवर माझा एक मोबाईल नंबर दिसतोय, तुम्हाला जर कोणता अडचण असेल, तुम्हाला कॉलेजची अडचण असेल, तुम्ही कॉलेजची कोणती अडचण फेस करत असाल, तुमच्या त्या अडचणीचं सोल्युशन तुमच्याकडनं निघत नसेल, तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला खात्रीशीर शब्द देतो की तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा लढा आहे तुमच्यासाठी, आमचा लढा आहे परिवर्तनासाठी, आमचा लढा आहे शेतकऱ्यासाठी, आणि खास करून विशेष म्हणजे आमचा लढा आहे कृषीच्या विद्यार्थ्यासाठी. आज ज्या कृषीच्या विद्यार्थ्यावर मनमाने सरकारच्या मनमान्यात थोपवल्या जातात, आज कृषीच्या विद्यार्थ्यावर ज्या प्रकारचा अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याच्या एका हाकेमध्ये त्याला न्याय भेटला पाहिजे अशी व्यवस्था आणि असं संघटन निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय. त्याला त्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला नक्कीच सपोर्ट कराल अशी आशा व्यक्त करतो. मित्रांनो हा जो व्हिडिओ आणि ही जी माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलो, ही माहिती आणण्यामागं अजून दोघा जणांचं योगदान आहे, ते म्हणजे माझे 2 ज्युनियर, एक प्रतीक टाले आणि दुसरा म्हणजे श्याम महाजन. या दोघांनी मला वारंवार फोन करून हे प्रश्न विचारत होते, सर एक याच्यावर व्हिडिओ बनवा, याच्यावर व्हिडिओ बनवा. म्हणून हा व्हिडिओ आपणास आज पाहता आला किंवा आज तयार करता आला, मी त्यांचं या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा, त्या साईडला बेल आयकॉन नावाचं बटन आहे तेही दाबा, म्हणजेच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि आमचा लढा आणि आमच्या हाताला बळकटी द्या, एवढीच माफक आशा व्यक्त करतो. पुन्हा भेटू लवकरच, धन्यवाद.